म्हणजे लोकांच्या घरादारावरती शेतकऱ्यांच्या घरादारावरती नांगर आणि समुद्रावरती ट्रॅक्टर, हा असा मुख्यमंत्री मी पहिल्यांदा पाहिला. स्वतः जर मुख्यमंत्र्यांना समुद्र सफाई करण्याची वेळ आली असेल तर ते प्रशासन करायला फुली फुली फुली. म्हणजे ज्यांनी खरं म्हणजे मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर जेसीबी चालवला आणि मुंबईच्या विकासावर बुलडोजर फिरवला त्यांना काय कळणार. पत्र दिलंय एका उपमुख्यमंत्री आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी तर बसण्यात काही अंतर पडले की काय, तसं नाहीये बाजूबाजूला बसतायत, पण बाजूला बसलेले असले तरी सुद्धा पत्र त्यांना लावं लागतंय. तर ते राजमान्य राजश्री पत्र लिहिण्यास कारण की त्या पत्राचं उत्तर कधी मिळणार त्याची वाट बघतोय. आणि ते पत्र आपल्याला माहिती आहे नवाब मलिकांबद्दलचं आहे. जर एवढ्या भावना त्यांच्या तीव्र असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो, त्याचा आदर करतो. ज्या न्यायाने नवाब मलिकांना त्यांनी सांगितलं की यांना दूर ठेवा, मग तोच न्याय दुसऱ्याला लावणार आहात की नाही. कारण एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय हे लोकांना पटेल काय, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे नवाब मलिकांना एक न्याय लावणार असाल तर तोच न्याय प्रफुल्ल पटेलना लावून त्यांच्यापासून तुम्ही अंतर ठेवणार आहात की नाही. आज मुख्यमंत्री म्हणाले आहेत की तुम्ही तिसऱ्या दिवशी सभागृहात येत आहे, आदित्यजी तिसऱ्या दिवशी सभागृहात येत आहेत, सभागृहाच्या कामकाजाविषयी तुम्ही गंभीर नाही किंवा महाराष्ट्राच्या प्रश्न. बरं ठीक आहे, तुम्ही पहिल्या महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दल गंभीर असाल तर समुद्रावरती ट्रॅक्टर चालवणारा मुख्यमंत्री मी तरी पहिल्यांदा पाहिला. म्हणजे लोकांच्या घरादारावरती शेतकऱ्यांच्या घरादारावरती नांगर आणि समुद्रावरती ट्रॅक्टर, हा असा मुख्यमंत्री मी पहिल्यांदा पाहिला. तुम्ही ट्रॅक्टरचा विषय काढला, आज एकनाथ शिंदे यांच्या स्वच्छता मिशन विषयी म्हटलं, आम्ही स्वच्छता मिशन करतोय, त्यांनी हात सफाई केली रस्त्यामध्ये. स्वच्छता जी आहे ना ती त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांपासून करावी. जे आरोप केलेले डागी सहकारी त्यांचे आहेत त्यांची पहिली स्वच्छता करावी, हिंमत असावी असेल तर. कारण बीच क्लीन करण्यासाठी वगैरे समुद्र किनारे क्लीन करण्यासाठी मुंबई महापालिका समर्थ आहे, मुंबई महापालिका समर्थ आहे. आम्ही गेली 25 वर्ष महापालिका बघत आलेलो आहोत, या पुढे सुद्धा बघणार आहोत. स्वतः जर मुख्यमंत्र्यांना समुद्र सफाई करण्याची वेळ आली असेल तर ते प्रशासन करायला फुली फुली फुली. म्हणजे आता त्यांना तो ट्रॅक्टर कसला होता हे पहिले त्यांनी माहिती घेतली पाहिजे होती. तो बीच कॉम्बर होता, म्हणजे समुद्राच्या बाजूला बीचवर जी दगड गोटे प्लॅस्टिक हे सगळं त्या बीच कॉम्बर मध्ये एक जाळीमध्ये ते जो एक ती पाठची मशीन आहे त्या मशीनमध्ये हे सर्व आतमध्ये येतं आणि ते त्याचं सॅग्रिगेशन होतं आणि त्यामुळे बीचमध्ये फक्त चालण्यासाठी लोकांना वाळू राहते. खरं म्हणजे हे दुर्दैव आहे की बोलणाऱ्यांनी पूर्ण माहिती घ्यायला पाहिजे होती आणि ज्यांनी खरं म्हणजे मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर जेसीबी चालवला आणि मुंबईच्या विकासावर बुलडोजर फिरवला त्यांना काय कळणार. आणि मी दिल्लीला गेलो, तेलंगणाला गेलो, गावी गेलो शेती करायला किंवा बीचवर सफाई करायला गेलो तरी सुद्धा यांना अडचण आहे. खरं म्हणजे मी महाराष्ट्रातल्या जनतेलाच विचारतो, तुम्हाला घरी बसणारा मुख्यमंत्री पाहिजे का दिल्ली ते गल्लीपर्यंत सगळीकडे फील्डवर काम करणारा मुंबई डीप क्लीन ड्राईव्ह घेणारा मुख्यमंत्री पाहिजे.